राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंची भेट घेतलेली आहे. बीडच्या बरळी इथल्या यशश्री निवासस्थानी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेंची भेट झाली आहे. यावेळेला रोहिणी खडसे आणि प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. खडसे आणि मुंडे भेटीमध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत जरी खुलासा झालेला नसला तरी या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकनाथ खडसेंनी गोपीनाथ गडावर जात त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मुंडे साहेबांचं वादळी जीवन होतं आणि वादळाची लेख आहे मी. वादळाचं आता इथं वादळ येणार होतं, त्याची डायरेक्शन बदलली. असं आहे आमचं लाईफ. हा माझ्यासाठी फार भावनिक दिवस आहे आणि मला इथे राजकारण शून्य दिसतं या दिवशी. आज जे इथे जे लोक आले आहेत ना त्यांना मी काही दिलेलं नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं नाही, कोणत्याही मोठ्या बलाढ्य नेत्याला निमंत्रित केलं नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता असा कार्यक्रम ठेवला आहे. आज या ठिकाणी आल्यानंतर पंकजाताई, प्रीतमताई आणि कुटुंबाची भेट घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. साहेबांच्या पंकजाताई वगैरेंच्या आमचे गेले अनेक वर्षापासूनचे कौटुंबिक संबंध आहे आणि या कौटुंबिक संबंधामधला एक ओलावा आहे, एक प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांची भेट घ्यावी असं मला वाटलं. म्हणून या ठिकाणी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. आमच्या भेटीमध्ये अर्धा पाऊण तास आम्ही फक्त कौटुंबिक चर्चा केली.